त्याचे नेम इज द ऑपोजिट्स. मुलांनो आजच्या आज आपण ग्रामर हा भाग करणार आहे व त्या लेसनचं नाव काय आहे द ऑपोजिट्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द. पण मुलांनो ऑपोजिट्स म्हणजेच काय तर विरुद्धार्थी शब्द. आपण काही एक्झाम्पल्स पाहूया व आधी आपण त्याच्या आधी काही डेफिनेशन बघूया. टॉल इज द ऑपोजिट ऑफ शॉर्ट. टॉल इज द ऑपोजिट ऑफ शॉर्ट म्हणजेच काय. टॉल म्हणजे उंच, शॉर्ट म्हणजेच लहान. शॉर्ट टॉल मीन्स समथिंग विच इज बिग अँड शॉर्ट मीन्स समथिंग विच इज स्मॉल. सो दीज टू आर द ऑपोजिट वर्ड्स. दीज वर्ड्स आर नॉट सेम एट ऑल. दे आर ऑपोजिट टू इच अदर. जे शब्द जराही सेम नसतात किंवा जराही मिळते जुळते नसतात पण ते वेगवेगळे असतात, ते विरुद्ध असतात, एकमेकांच्या विरुद्ध असतात. म्हणजे बघा ना टॉल शॉर्ट हे काय आहेत, एकमेकांच्या विरुद्ध आहे. टॉल किंवा बिग असेल तर ते मिळते जुळते वाटतात पण टॉल आणि शॉर्ट हे एकमेकांपासून विरुद्ध आहेत. मग ते काय झाले, ऑपोजिट वर्ड झाले. वन मोर एक्झाम्पल इज देअर, थिन इज द ऑपोजिट ऑफ फॅट. थिन म्हणजेच काय तर बारीक आणि फॅट म्हणजेच जाड. तर थिन अँड फॅट आर द टू ऑपोजिट वर्ड्स. थिन आणि फॅट हे एक सेम शब्द नसून पण ते विरुद्ध आहेत एकमेकांच्या, बारीक आणि जाड. वी कॅन सी से दॅट देअर इज अ थिन बॉय, देअर इज अ फॅट बॉय. सो थिन अँड दॅट फॅट बॉय आर टोटली डिफरंट. वाय दे आर डिफरंट, बिकॉज द बॉय इज थिन अँड द अदर बॉय इज फॅट. कारण आधीचा मुलगा बारीक आहे आणि दुसरा मुलगा कसा आहे जाड. तर ते टोटली विरुद्ध आहे. So, thin and the fat is also called as opposite words. So, I have some more examples. We will see them first. See here, I have written here some words. So, these words are totally opposite from them because they are the opposite words. मी इथे काही शब्द लिहिले आहेत ते एकमेकांपासून विरुद्ध आहे. एक ऊन आहे तर दुसरा पाऊस आहे. अशा एक आकाश आहे तर दुसरी जमीन आहे. हे कसे जरा टोटली विरुद्ध आहेत. त्याचप्रकारे हे शब्द देखील एकमेकांपासून विरुद्ध आहेत बिकॉज दीज आर द ऑपोजिट वर्ड्स. वी कॅन सी हियर फर्स्ट एक्झाम्पल रिच. रिच म्हणजे कोण, श्रीमंत. मग श्रीमंतचं ऑपोजिट काय असेल, व्हॉट विल बी द वर्ड फॉर ऑपोजिट वर्ड फॉर द वर्ड रिच. इट कॅन बी पुअर. पुअर म्हणजेच कोण तर गरीब. श्रीमंत आणि गरीब हे कोण आहेत, एकमेकांपासून विरुद्ध आहेत. हे दोन्ही शब्द विरुद्ध आहेत. So rich and poor is a opposite word. Then we have old and young. Old means कोण तर म्हातारा माणसाला आपण काय म्हणतो, द ओल्ड मॅन. आणि तुमच्यासारख्या तरुण मुलांना आपण काय म्हणतो, लहान मुलांना काय म्हणतो, द यंग बॉय. म्हणजेच काय, म्हातारा आणि यंग हे काय आहे, विरुद्ध आहे एकमेकांच्या. बिकॉज दीज आर द ऑपोजिट वर्ड. सो ओल्ड अँड यंग इज अँड ऑपोजिट वर्ड. स्ट्रॉंग, एस टी आर ओ एन जी, स्ट्रॉंग अँड वीक. स्ट्रॉंग म्हणजेच कोण तर ताकदवर आणि वीक म्हणजे काय तर कमजोर. तर स्ट्रॉंग आणि वीक म्हणजे ताकदवर आणि कमजोर हे काय आहेत, विरुद्ध आहेत एकमेकांपासून. एखादा मुलगा ताकदवर आहे, एखादा मुलगा खूपच कमजोर आहे, तर ते कसे आहेत, एकमेकांपासून ऑपोजिट आहे, टोटली डिफरंट आहे. सो स्ट्रॉंग अँड वीक इज द ऑपोजिट वर्ड.
Next, we can see one more exercise from our grammar book. I have picked some of the examples. In the grammar book, also, we can give examples for the grammar. Fill in the blanks with opposites. We have to fill in the blank space with the opposites. So, I have written those blank space. So, which are those? Stone is hard. Means, dagad ha kasa ahe, kadak ahe ekdam. So, cotton is soft. पण त्याच्याच विरुद्ध कॉटन म्हणजेच कोणतं कापूस तो कसा मऊ असतो तर दगड आणि कापूस वेगवेगळे आहेत तर स्टोन अँड द कॉटन इज टोटली डिफरंट फ्रॉम इच अदर अँड ऑल्सो दे आर ऑपोजिट सो हार्ड अँड सॉफ्ट इज द ऑपोजिट वर्ड नेक्स्ट द एलिफंट इज बिग एलिफंट म्हणजेच कोण तर हत्ती हत्ती कसा असतो मोठा एकदम ह्यूज असतो बरोबर Then the mouse, mouse म्हणजे कोणतं उंदीर उंदीर त्याच्या बाजूला जर उभं राहिला तर तो दिसेल तरी का कारण का हत्तीच्या समोर खूपच लहान आहे सो ह्यूज अँड बिग अँड स्मॉल आर द ऑपोजिट वर्ड्स बिकॉज एलिफंट इज व्हेरी बिग अँड द माउस इज व्हेरी स्मॉल सो बिग इज द ऑपोजिट वर्ड ऑफ स्मॉल वी हॅव अ मोर एक्झाम्पल लुक ऍट सॅड बॉय तो बघा एक उदास मुलगा म्हणजे तो बघा एक मुलगा जो खूपच उदास आहे खूपच नाराज आहे लुक ऍट द हॅपी बॉय पण दुसरीकडे बघा दुसरा मुलगा खूपच खुश आहे खुश आणि हॅपी अँड सॅड आर ऑल्सो द ऑपोजिट वर्ड खुश राहणं आणि दुःखी राहणं हे काय झालं विरुद्ध झालं एकमेकांपासून सो हॅपी अँड सॅड आर द ऑपोजिट वर्ड सी हियर आय लाईक हॉट मिल्क म्हणजे मला गरम दूध फार आवडतो नेक्स्ट सेंटेंस व्हॉट इट इज आईस्क्रीम इज कोल्ड व्हॉट इज युअर आईस्क्रीम इज कोल्ड मला सांगा आईस्क्रीम हे तू कधी गरम असतं ना नाही आईस्क्रीम कशाला म्हणतात गार पदार्थ असतो म्हणून त्याला आईस्क्रीम असं म्हणतात कारण तो बर्फापासून बनवला असतो म्हणूनच तो कसा असतो गार असतो सो आईस्क्रीम इज कोल्ड हॉट अँड कोल्ड यू कॅन सी दिस डिफरंट वर्ड दिस ऑपोजिट वर्ड सो हॉट इज द ऑपोजिट वर्ड ऑफ So in this word we have seen many different opposite words. Once again we will recall them. See here, rich, poor, old, young, strong, weak, full, empty, open, close, tiny, huge. These are all the opposite words. And from the other exercise, hard, soft, big, small, sad, happy, hot, and cold. So what are these all? These all are the opposite words. Opposite words are totally different from each other. So today we have seen the opposite words.